बेला भागात रात्रभर विजांच्या कडकडाटासह वादळी मुसळधार पाऊस पडलाय, त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत। मागील हप्त्यापासून येथे समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावलाय आणि शेतमजुरांनाही सुगीचे दिवस आले। अधिक मासामुळे उत्तर वाहिनी असलेल्या शिंगोरी येथील लांद नदीवर भाविकांची बरीच मोठी गर्दी असते, परंतु धरणाला पाणी सोडल्याने मंदिर पूर्णतः बुडालंय। कोणीही भाविकांनी जाऊ नये। जवळच्या निम्न लोवर वणा प्रकल्पाच्या वडगावांनी शेडेश्वर येथील नांद जलाशय तुडुंब भरल्यामुळे पाटबंधारे विभागाने पाणी विना नांदच्या नदीपात्रात सोडला आहे। वडगाव जलाशयाची पूर्ण 21 दारे 50 सीएम ने तर नांद जलाशयाची सर्व 7 दारे 20 सीएम ने उघडण्यात आली आहेत, तर धरण 69.19% भरले असून नदी काठावरील शेतकऱ्यांनी गाई गुरे बैल जनावरांसह नदी ओलांडू नये। खबरदारी होऊन स्वतःची सुरक्षा स्वतःच करावी आणि सावधगिरी बाळगावी असे आवाहन पाटबंधारे विभागाचे अभियंता प्रनील शेंड्यानी भूपेश वाघ यांनी केले। दिनेश गोलघाटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, बेला।